मैडम ने बुलाया था इधर इधर चले बेटा चले नीचे आ जाओ ना यार ठीक है दिलीप भाई सर तुम्हाला पार्सल नाही फोटो मी चल पटपट पटपट जे बोलत खाली अब जैसे काम नहीं था खाली आना प्लीज नहीं राकेश सर वाले नीचे आ जाना भाई साहब मैडम मैडम ये खाली था ना चला प्लीज खाली यार प्लीज प्लीज खाली यार लोकांना काम ओके सर अक्षय मला तर ह्याची व्हिडिओ सर विक्रोळी सूर्यानगर परिसरामध्ये दरड कोसळून झाली या घटनेमध्ये सध्या नेमके काय अपडेट्स आहेत विक्रोळी सूर्यानगरच्या हद्दीमध्ये पंचशील नगर आहे तिथे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वरती जे असणारे जे काही वस्ती होती तिथे पहाटे अंदाजे 1 ते 2 च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 घर या जे पाण्याचा प्रभाव वाढला होता त्याच्यामुळे ते पूर्ण दरड कोसळी आणि ते 7 ते 8 घरांचं नुकसान होऊन त्याच्यामध्ये काही लोक अडकल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती होती त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यानंतर आम्ही तात्काळ 3 बॉडीज आणि 1 जखमी याला आपण रेस्क्यू केलं होतं आत्ता आणखी काही लोक तिथे अडकण्याची शक्यता आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे NDRF ची टीम आली आहे पहाटेपासूनच फायर ब्रिगेड मुंबई पोलीस सर्व आम्ही रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहोत आत्तापर्यंत जेवढी माहिती आहे आणि जेवढे आम्ही रेस्क्यू केले ते 5 मृतदेह आमच्या ताब्यात मिळालेत एक मुलगी जी होती 23 वर्षाची ती जखमी होती तिला आम्ही हॉस्पिटलाइज केलं आहे तिची प्रकृती अत्यंत स्थिर आहे कल रात 300 mm से भी ज़्यादा बारिश होने के कारण जो ये पूरा हिल स्लोप है उसके ऊपर वहाँ पे प्रोटेक्शन वॉल भी थी फिर भी मिट्टी का काफ़ी ज़्यादा बड़ा जो हीप है वो नीचे आने के कारण कुछ झोपड़ियों का यहाँ वो गिर गई
और उसके कारण 7 लोगों की अभी तक मृत्यु हो चुकी है और अभी रेस्क्यू ऑपरेशन का काम शुरू है और एरिया बहुत कंजेस्टेड होने के कारण जहां मशीनरी और व्हीकल्स वहां नहीं जा पा रहे हैं, लेकिन जो स्थानिक यहां के कार्यकर्ता है, लोग हैं यहां रहने वाले, फायर ब्रिगेड के लोग हैं और वार्ड ऑफिस की पूरी टीम है, इन लोगों ने रात से ही काम वहाँ रेस्क्यू ऑपरेशन का काम शुरू किया है, वो जल्दी से जल्दी ख़त्म हो जाएगा। पूरी कैजुअलिटी कितनी हुई है उसका भी अंदाज़ा आ जाएगा। ये कोशिश हम लोग कर रहे हैं, यहाँ स्थानिक सारे आमदार, यहाँ के नगर सेवक और यहाँ के जितने भी हमारे सारे वार्ड ऑफिसर्स DMC है, उनकी हेल्प से ये सारा काम यहाँ चल रहा है। अभी तक 7 कैजुअलिटीज़ हो चुकी है और कुछ वहाँ होने की संभावना है तो वो देखा जा रहा है। पालिका की तरफ से नोटिस इशू किए गए थे, यहाँ पे डेंजर जोन डिक्लेयर किया था, ये सब किया हुआ था क्योंकि ये दिस इज़ अ काइंड ऑफ अ क्रॉनिक स्पॉट और यहाँ पहले भी कुछ घटनाएं हुई है, लेकिन ये बहुत बड़ा एक हेवी ग्रेडियंट वाला हिल स्लॉप है और उसके ऊपर बड़ा हिलॉक है, पेड़ वगैरह भी काफ़ी है और बारिश ज़्यादा होने के कारण एक साथ 300 mm से भी ज़्यादा अगर बारिश हुई है तो उसके कारण ये इम्पैक्ट होकर ये घटना घड़ी हुई है। याच्यामध्ये बऱ्याच यंत्रणा गुंतलेल्या आहेत। यापूर्वी 2019 असा इन्सिडेंट झाला होता, कारण लँड जमीन जी आहे ती एकांच्या मालकीची आहे, त्याच्यावरती नो डेव्हलपमेंट झोन आहे, वरती याची भौगोलिक परिस्थिती पण तशी आहे की हिल आहे आणि खूप हेवी ग्रेडियंटवाला हिल स्लॉप आहे, त्याच्यामुळे या अडचणी आहेत आणि त्याच्यामध्ये खूप कंजेस्टेड अशी दाटीवाटीची वस्ती आहे आणि याच्यावर अनेक प्रकारे म्हणजे रिटेनिंग वॉल, प्रोटेक्शन वॉल्स बांधून या सगळ्या एरियाला जास्तीत जास्त संरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे। परंतु ज्या वेळेला निसर्गामध्ये अशी एखादी एक्स्ट्रीम घटना घडते त्यावेळेला त्याचा हा परिणाम होत असतो, याचा पुन्हा एकदा अभ्यास केला जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या अजून काय करता येईल हे सुद्धा बघितलं जाईल। मॅडम, चेंबूरमध्ये पण कशी घटना घडली, तिथेच चेंबूरलाच जायचं आहे, तिकडे बघूया। रात्री जवळ 300 mm पाऊस या भागामध्ये झाल्यामुळं आणि हा सगळा डोंगर उताराचा भाग आहे त्यामुळं वरती डोंगराला रिटेनिंग वॉल असताना सुद्धा पावसाच्या वाऱ्यामुळं सगळा मातीचा ढिगारा वाहून आला आणि काही पडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता रेस्क्यू ऑपरेशनचं काम चालू आहे, परंतु एरिया अतिशय कंजेस्टेड असल्यामुळे आपल्याला मॅन्युअली ते करावं लागतंय। तिथे स्थानिक नगरसेवक, इथले सगळे स्थानिक लोक, अग्निशामक दलाचे लोक आणि वॉर्डची जी सगळी यंत्रणा आहे ती पूर्णपणे आता रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आहे आणि लवकरात लवकर आपण रेस्क्यू ऑपरेशन संपवू आणि तो सगळा ढिगारा क्लिअर करू आणि त्याच्यामध्ये अजून किती लोक अडकले आहेत वगैरे याचे सगळे तपशील आपल्याकडे येते। सध्या माझ्या मते 6 हे आपल्याला सापडलेले आहेत आणि अजून आता अजून मातीचा ढिगारा उपसण्याचं काम चालू आहे, त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येईल। पालिकेने इशू केलेली होती, ही कलेक्टरची लँड आहे, पेपरमध्येही दिलेली होती आणि त्याच्यामध्ये तिथल्या त्या भिंती वगैरे ज्या आहेत त्या पूर्ववत करण्यासाठी पण आपण कलेक्टर ऑफिसला लिहिलं होतं, पण घटनाचं आणि पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने कमी वेळामध्ये खूप जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे ही सगळी पूर्वतयारी करूनसुद्धा हा दुर्दैवी घटना ही घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये अशा प्रकारचे हे टाळण्यासाठी अजून काय करता येईल तांत्रिकदृष्ट्या याचा निश्चितपणे विचार केला जाईल। थोडक्या हिंदीमध्ये